इन्स्पेक्टर साहेब, स्वतःला असं गुन्हेगारासारखं बांधलेलं पाहून आश्चर्य वाटलं असेल नाही सोडणार काकासाहेब सरदेशमुख, तुम्ही आज सापाच्या शेपटीवर पाय दिलेला आहे। वेळ आली तर वाघाच्या जबड्यात हात घालायला मागे पुढे पाहत नाही मी। आता तुम्ही विचार करा, तुमच्या सारख्या सापाची मी काय अवस्था करेन। खानविलकर, तू देखील यांना सामील आहेस, लक्षात ठेव, तुला देखील मी सोडणार नाही। आधी शक्य असेल तर स्वतःचे हात सोडून दाखवा, मग आम्हाला न सोडण्याची भाषा करा। तुम्ही इन्स्पेक्टर भोसलेला नडताय। कोणाला? इन्स्पेक्टर भोसलेला। तुम्ही अजून त्याला नीट ओळखलेलं नाहीये। जो कायद्याच्या पलीकडे जाऊन काहीही करू शकतो। मी ठरवलं ना, तर काही तासात तुम्हा तिघांनाही गायब करू शकतो। हा इन्स्पेक्टर एक वेळ गुन्हेगाराला माफ करेल, पण त्याच्याशी बेईमानी करणाऱ्याला कधीच माफ करणार नाही। आता तुम्ही तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा।